पावसाळा म्हटलं की मच्छरांचा सीझन असंच होतं की एरवी पण मच्छर असतात पण पावसाळ्यामध्ये याचं खूप प्रमाण वाढतं डेंगू मलेरियासारखे रोग पण याच पावसाळ्यामध्ये होत असतात तर आपण वेगवेगळे -वेग ओडोमास यूज करतो किंवा वेगवेगळे -वेग स्प्रे -वेग -वेग मच्छरांसाठी यूज करतो पण केमिकलचे स्प्रे व जे तुम्ही घरगुती पण खूप सगळे उपाय आहेत त्यातीलच एक उपाय आज आपण पाहणार आहेत मच्छर अजिबात जवळ येणार नाहीत किंवा चावणारसुद्धा नाहीत तर यासाठी एका भांड्यामध्ये तुम्हाला एक, तुम्हाल एक ग्लासभर एवढं पाणी घ्यायचं आहे यामध्ये लिंबू घ्यायचे आहेत एक ते दीड लिंबाचा रस तुम्ही यामध्ये यूज करू शकता घरामध्ये कट केलेले लिंबू असतात बघा शिल्लक राहिलेले ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि लिंबाच्या सालीसहित आपण याला या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे लिंबू यामध्ये टाकलेलं आहे आणि दुसरा पण वस्तू टाकणार आहे ते म्हणजे लवंग हे आपल्या मसाल्यातल्या पदार्थामध्ये हे लवंग घरामध्ये नेहमी असते तर त्याचासुद्धा यूज तुम्ही यामध्ये करायचा आहे आणि तिसरी वस्तू आहे हा तेजपत्ता तर एक तेजपत्त्याचं मोठं पान असेल तर ते तुम्ही अशा पद्धतीने तोडून घेऊ शकता आणि चहा पावडर टाकायचे जे कोणती चहा पावडर तुम्ही घरामध्ये यूज करता ती अर्धा चमचा एवढी यामध्ये टाकलेली आहे आणि एक्सपायर झालेल्या एक ते दोन मेडिसिन तुम्ही यामध्ये यूज करायचे आहेत तर हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्स करून ह्याचा फ्लेवर एवढा खराब येतो की याच्याने मच्छर अजिबात जवळ येणार नाहीत किंवा चावणार नाही तर हा प्रयोग तुम्ही नक्की ट्राय करू शकता याचा कोणताही साईड इफेक्ट नाही किंवा कोणताही खर्च नाही तर घरातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही मच्छरांसाठी हा स्प्रे नक्की बोलू बनवून ठेवू शकता तर बघा काही जणांना ओडोमॉसची वगैरे ॲलर्जी असते तर अशा वेळी तुम्ही हा स्प्रे स्वतःच्या बॉडीवरती सुद्धा स्प्रे करून ठेवला कपड्यावरती स्प्रे केला जिथे मुलांचं अंग उघडं राहतं मानेच्या बाजूला हातावरती पायावरती की तुम्ही कपड्यावरती सुद्धा स्प्रे करून मुलं बाहेर खेळायला पाठवली तर मुलांना अजिबात मच्छर चावणार नाही जसा मो ए यूज करतात तसाच तुम्ही या स्प्रेचा यूज करू शकता तर हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये आपण हे स्प्रे बॉटल घ्यायची छोटी असेल तर ती यूज करू शकता तर जी कोणती स्प्रे बॉटल आहे त्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि हे जसं संपेल तसं या मिश्रण तुम्ही तयार करून एक चार दिवसासाठी वगैरे बनवून ठेवू शकता आणि संपेल तसं मग तुम्ही त्याचा नंतर बनवून यूज करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही हाताला हाताला लावा पायाला लावा जिथे तुमचं अंग उघडं राहत असतं त्या ठिकाणी लावा कपड्यावरतीसुद्धा थोडं थोडं स्प्रे केलं तर अजिबात मच्छर जवळ येणार नाही त्या चावणं तर लांबच तर बघा पाण्याच्या ठिकाणी मच्छर पटकन येत असतात आणि त्याची अंडी तयार होत असतात फ्रीजच्या सुद्धा बघा तुम्ही बारीक लक्ष दिलं तर तिथूनसुद्धा मच्छर येत असतात बघा तिथं बाहेर पाणी साठत असतं फ्रीजच्या पाठीमागे तिथंसुद्धा तुम्हाला हे स्प्रे करून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या दारामध्ये घरामध्ये अशा कुंड्या ठेवलेल्या असतात तिथं ओलावा असतो त्यामध्ये सुद्धा मच्छराची अंडी असतात आणि अशा पद्धतीने आपण मनी प्लांट वगैरे पाण्यामध्ये लावतो तर मदे त्या पाण्यामध्ये सुद्धा हा स्प्रे करून घ्यायचा आहे कारण त्या ठिकाणी नक्कीच मच्छर येत असतात किंवा ते पाणी आपल्याला दोन चार दिवसातून हे पाणी नक्कीच बदलायचं आहे तर जिथं जिथं ओलसर आहेत झाडं आहेत टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये तुम्ही नक्कीच हा स्प्रे स्प्रे करून घ्यायचा आहे तुम्हाला बघाय हा एकदा उपाय नक्की करून बघा लगेचच रिझल्ट दिसून येतो सोप्याखाली म्हणजे ज्या ठिकाणी मच्छर राहू शकतात अशा ठिकाणी तुम्ही नक्की हा स्प्रे सगळीकडे स्प्रे करून घ्या